ऐका ऐक, ऐक ऐका. टीचर कोंबडी काय देते, मुलं म्हणतात अंडी. टीचर परत विचारतात गाय काय देते, मुलं म्हणतात दूध. टीचर विचारतात म्हैस काय देते, मुलं म्हणतात होमवर्क. नमस्कार, हिचं नाव आहे मृण्मयी आणि आज मला हिला नाकात बोटं घालून हसवायचं वगैरे, त्यामुळे हसलं. माझं अभय राऊत आणि मी याची बहीण नाही आहे, मी सायली राऊत. हा आहे ओंकार कुलकर्णी. हा एक मस्त मुलगा आहे आणि जरा इमॅच्युअर आहे. नमस्कार, माझं नाव आहे करण सोनावणे आणि माझ्या सोबत आज आहे चेतन मुळे, जे एक स्टँडअप कॉमेडियन आहेत. आणि मी प्रयत्न करतोय की माझ्या जोक्सनी मी त्यांना हसू असं मला वाटतं. जोक्स त्याला बहुतेक जमणार नाहीत, पण लेट्स सी ॲज वी मूव्ह अलॉंग. आयुष्य जोक आहे, सो कम्प्लीटली म्हणून म्हणत होतो मी जमणार. सो मला फक्त एक डिस्क्लेमर द्यायचं, हे आमचे जोक्स नाही आहेत. एका जारबाईने चोर पकडला आणि त्याच्यावर बसली आणि नोकराला सांगितलं जा पटकन पोलिसांना बोलवणार. नोकर, माझी चप्पल सापडत नाहीये. चोर तिच्या खालून ओरडून म्हणतो अरे रताळ्या माझी चप्पल घालून जा, पण जा बाबा पोलिसांना घेऊन. जाड बाई ना, जाड वजन जास्त. आता कळलं तुला, बरेचदा लहानपणी असं व्हायचं की मला बारक्याच म्हणायचे बरेचदा. काय पेटणे मध्ये असतात ते की गावाला वगैरे ए बारक्या वगैरे. नाही माझ्यावर बेसिक ते फुंकर मारली तर उडून जाईल वगैरे असे विनोद झाले. हाईट वरून बरेच झाले, म्हणजे माझे गमी स्माईल आहे तर मला कॉलेजमध्ये हिरड्या बोलायचे किंवा फावड्या बोलायचे. चाव टोपी इन द कॉमेंट्स. बायको माझ्या छातीत दुखत. नवरा डॉक्टरला दाखव. बायको दाखवलं. नवरा काय म्हणाले मग डॉक्टर? बायको म्हणते वाव. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. हा आहे फिलॉसॉफी आहे ही. आयुष्य हे मिठाईच्या डब्यासारखं असतं. क्या बात है. जाड्या माणसांसाठी खूप पटकन संपून जात. डार्क ह्युमर कडे वळतोय आपण. फॅक्ट आहे, म्हणजे ती असं मला उगाच तुम्ही रिअलाइज करून द्यायची गरज नव्हती. आमच्या इकडची स्टोरी आठवली. एका लग्नात ना असे पंक्ती बसतात आमच्या इकडे, शेवटी जेवण झाल्यावर मग गोड वाटतात सगळ्यांना. तर जिलेब्या होत्या, तर सगळ्यांना जिलेब्या वाटल्या आणि एका माणसाला खाऊ घातल्या. त्याचं डायबिटीज हाय केलं आणि एक जाडी प्रेयसी आपल्या प्रियकराला म्हणते, प्रियकरा माझे वडील आपल्या लग्नाला परवानगी देत नाहीयेत, चल आपण पळून जाऊया. प्रियकर दचकून म्हणतो, पळून? अगं परवानगी हवी आहे, भूकंप नको आहे. मला जाड बायकांचे जोक नाही आवडले फार. नाही पण मी हसलो असेल त्याच्यावर. मग नंतर विचार केला मी की अरे असायला पाहिजे होत का. कोण आहे ही रिसर्च टीम आपली? कृपया नोटीस पिरियड वर टाका. तू ऐकलं असेल बोलि आता तुमच्या मुलीशी लग्न करायचंय. तर बाप म्हणतो की अरे मुला झाला छान आहे, तू जितके पैसे कमवतोस ना त्यात ती तिच्यासाठीचा टॉयलेट पेपर सुद्धा येणार नाही. तर मुलगा म्हणतो हैला एवढी हकते. हसला. सगळे हगूचे विनोद काय तिच्याकडे. एक बारीक मुलगा डॉक्टरकडे जातो, म्हणतो डॉक्टर माझ्या पायाला इजा झाली. डॉक्टर म्हणतात दाखव बरं पाय. पेशंट म्हणतो मला लाज वाटते. तुम्ही हसाल नाही असं नसेल म्हणला तो. डॉक्टर म्हणतो हसलो तर अर्धे पैसे माफ. पेशंट त्याचे पाय दाखवतो, त्याचे हडकुळे पाय बघून डॉक्टर हसत सुटतो. अरे का म्हणतो, चल तुझे अर्धे पैसे माफ, सांग काय झालं. पेशंट म्हणतो की मी सांगितलं तर तुम्ही परत हसाल. डॉक्टर म्हणतो हसलो तर पूर्ण पैसे माफ, सांग काय झालं. पेशंट म्हणतो माझा एक पाय सुजला. सुजला. मला वाटतं की समोरच्याची थॉट प्रोसेस माहिती असेल तर तुम्ही आय थिंक विनोद करू शकता, कारण तुम्हाला माहिती आहे ते कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये घेणार आहे तो विनोद. जस्ट बाय सेइंग काय अँड जाड्या डझंट मेक इट फनी. सो त्याला काहीतरी चांगली कॉन्टेक्स्ट किंवा प्रीमिस असली तर
मजा. बरेच जण असतात जे स्पोर्टिंगली घेतात ती गोष्ट की हा ठीक आहे, स्पोर्टिंगली किंवा बऱ्याच नोटीसच नाही होत. पण इव्हन टू द बेस्ट ऑफ माय फ्रेंड्स आय थिंक सम जोक्स मी नाही क्रॅक करणार कधीच. कितीही जवळची मैत्रीण असली तरीही त्या क्षणी काय रसायन फिरतंय शरीरात हे आपल्याला कितीही माहीत असलं तरी नसतं माहीत. आणि इन जनरल बोलताना आपण समोरच्याचा विचार करावा माणसाने प्रत्येक. सो एक मुलगी छोटी असते ती ती जाते दुकानात आणि सांगते काका काका तुमच्याकडे रंग चेहऱ्याचा रंग गोरा करण्याची क्रीम आहे. हो पण आहे ना देऊ. नाही नाही तुम्हीच लावत जा ना, आमच्या मनाचा विचार करत. बरे ह्या रेसिस्ट जोक्स काय करूया आपण. टाइम आई अक्का बंद करा तंटा, विषय खोलला सबस्क्राईब करा, वाजवा नोटिफिकेशनची घंटा.